नेहमीच भेटायला येतो इथं. मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझे संबंध आहेत इथं, असं काय सांगण्यासारखं नाही. पण हे जे चिमणी पाळली ते मी फक्त चौकशी करायला आलो होतो, बाकी काय. सर आपण कशा पद्धतीनं बघता की अनेक जण म्हणतात की राजकारणातून चिमणी बळी ठरली, कारण कारखान्याच्या जीवावरती अनेक शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह आहे आणि अशा पद्धतीनं चिमणी पाडणं आपल्याला काय वाटतं असं? नाही ते तर आहेच ना, आम्ही तर अगोदरच सांगितलेलं आहे ती पाडण्याची गरजच नव्हती. आमची सगळी विमानं उतरतात ना, एका बाजूने उतरतात सगळे. ते काय पायलटला सांगितलं तर इन्स्ट्रक्शन दिलं तर त्याप्रमाणे लँड होतात आणि टेक ऑफ होतात. पण आता ज्यांचं वाटोळं करायचंच म्हटल्यानंतर त्या लोकांनी केलेलं आहे. जे लोक चिमणीच्या बाजूनं बोलतायत त्यांच्याबद्दल मात्र टीका केली जाते की बाबा अनधिकृत बांधकामाला तुम्ही सहकार्य करताय का, अशा पद्धतीने टीका केली जाते. नाही आता अनधिकृत म्हणजे गेली जवळजवळ 22 वर्ष तिथं आहे, तर ते रेग्युलर राईज करायचा त्यांचा प्रयत्न होता. पण आता एकदा झाल्यानंतर एकदमच सडनली सगळं हे करताय. मला तर काय ते अनधिकृत आहे नाही आहे याची काय मला कल्पना नव्हती. मी ज्यावेळेस सत्तेमध्ये होतो त्यावेळेस जर ते माझ्या लक्षात आलं असतं तर मी ते रेग्युलराइज करून दिलं असतं तिथंच. सर गोरामणीकडे दुर्लक्ष केलं आहे, केवळ तुमचं नाव येईल म्हणून गोरामणीकडे दुर्लक्ष केलं असे तुमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं म्हणणं. काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे का तुमच्या मनातलं? काही देखील स्पष्ट म्हणा आल्या की साहेबांचं नाव येईल म्हणून. बोरामणी बघा, हे स्पष्ट होतं, जर बोरामणी जर केलं असतं तर हे पाडण्याची गरजच नव्हती. आणि तिथं एक काळवीट आहे असं म्हणतात, कोणी बघितलेलं नाही आहे. आपण असे अनेक वेळेस असे मार्ग काढलेले आहेत की एक काळवीट असेल दोन काळवीट असेल तर त्याला मार्ग काढता येतात. कुठल्याही गोष्टीचा मार्ग निघत नाही असं होत नाही. एवढी जागा आम्ही सगळी घेऊन ठेवली, पैसे दिले त्याचे, आणि आत्ता मध्येच हे करायचं हे बरोबर नाही. आता विमानसेवा सुरू होईल आणि नवीन उद्योग येतील असं वाटतंय? आपण बघूया, वाट बघूया. मी कुणाला ते आणणाऱ्याला दोष देणार आहे? किती दिवस चालवतात आणतात बघूया आपण. सर एक राजकीय प्रश्न, आज पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक होती आहे, सगळे विरोधक एकत्रित जमलेले आहेत, आपण कशा पद्धतीने या बैठकीकडे बघतो? हे चांगलं आहे, याच्यातून चांगली अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, हे चांगलंच होईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की फक्त मुलांचा भविष्य करण्यासाठी सगळी लोक विरोधक जमलेले आहेत, शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसाठी, सोनिया गांधी राहुल गांधींसाठी, म्हणजे मुलांचं भवितव्यासाठी जमलेले आहेत, देशाचं काही घेणं घेणं नाही आहे यांना असं ते म्हणतात. तर आता ते कळेल उद्या स्टेटमेंट आल्यानंतर. सर आणखी एक प्रश्न, BRS महाराष्ट्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते आणि ठिकाणी काँग्रेसला फटका बसेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती, आपण कशा पद्धतीने बघता? कारण आपण आंध्रमध्ये अशी स्थिती उत्पन्न झाल्यानंतर अशा वेळेस ज्यांची काही ताकद नाही असे लोकसुद्धा येतात. आता ते BRS करण्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र करण्यामध्ये मीच होम मिनिस्टर होतो, माझ्याच वेळेस झालेला, आणि त्यांची काय स्थिती होती ते मला माहिती आहे. पण जे आता करतायत ते काय संपूर्ण देशावर राज्य करू शकणार नाही आहेत. BRS हळूहळू पाय पसरत आहेत, ते संपूर्ण देशावर राज्य करू शकत नाही. नांदेड औरंगाबाद नंतर बघूया सर, छोटे छोटे औरंगाबाद नंतर आता KCR हे सोलापूरला लक्ष करतायत, अख्खं मंत्रिमंडळ घेऊन येत आहे. येऊ द्या ना, काय हरकत आहे, आपण त्यांचं स्वागत करू. येऊन इथं पाणी पिऊन जा, खाणं खाऊन जा म्हणून. आपले इथं शीख कबाब फार चांगले असतात, त्यांना आवडेल, इथे त्यांना जरुरीचं असतं, त्यामुळे येऊ द्या, पाहुण्याचं आपण स्वागतच करतो. सर छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांचा मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये फटका बसला आपण बघितलं, सोलापूरमध्ये वंचित आघाडीचा फटका बसला, MIM पक्षांचा फटका बसला, BRS देखील दुर्लक्ष करून चालणार नाही असं वाटतं? कारण अजित पवार कुठल्याही पक्षाकडे दुर्लक्ष कर विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, म्हणून त्याच्याकरता आपल्याला तयारी केलीच पाहिजे. आता उद्या निवडणुका येणार आहेत आपल्याला, आणि त्या निवडणुकीच्या करता म्हणून आपल्याला सगळ्याला तयारी केलीच पाहिजे.